पूर असला, परंतु नदीला पूर येण्याऐवजी तेथे लातूरच्या नाल्यांना पूर आला आहे आणि या नाल्यांचं पाणी रस्त्यावरती उतरलेलं आहे. अनेकांच्या घरामध्ये या पाण्याने शिरकाव केलेला आहे. येथेच बाजूला देशी केंद्र शाळेची प्राथमिक शाळा, महात्मा गोष्टीची प्राथमिक शाळा आहे. इथं लहान मुलं शाळेसाठी जात असतात. या नालीमध्ये जे काही रोगजंतू जमलेले आहेत ते रस्त्यावर आल्यामुळे ते अनेक पालके हे आजारी पडण्याच्या मार्गावर आहेत. ही जी कामं आहेत ते उन्हाळ्यात केली पाहिजेत. ती कामं अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. इथल्या सभोवतालच्या लोकांनी वेळोवेळी महानगरपालिकेला सूचना देऊनही महानगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. या दुर्लक्षपणामुळे अनेक लोकांना रोगराईला बळी पडावं लागेल आणि ती सर्वस्व जबाबदारी ही महानगरपालिकेची असेल. तर महानगरपालिकेला तळतळीची विनंती आहे की महानगरपालिकेने इथं यावं, या नालीच्या पाण्याचं व्यवस्थापन योग्य प्रतीनं करावं आणि इथल्या नागरिकांना समाधान मिळावं या प्रतीचं कार्य करावं, एवढी इच्छा आमची या प्रभागातील नागरिक म्हणून आहे. हे पहिलं पाणी पडलेलं आहे पावसाचं. हे गटारीचं पाणी सगळं रोडवर गेलेलं आहे. पूर्वी आम्ही 2-3 वेळेस कल्पना दिली होती, तरी पण महानगरपालिकेनं हे गटारीचं काम केलं नाही. आणि इथं लहान मुलाची शाळा असल्या कारणानं ते सुद्धा उद्याच्या रोगाचं बळी पडणारी जी शक्यता आहे, तेवढं येऊन चौकशी करणे, प्रशिक्षण येऊन चौकशी करावी.